त्या ठिकाणी जिल्हाधिकारी एसपी आणि इतर अधिकारी गेले त्याला हॉस्पिटलाइज करण्यासाठी. परंतु दुर्दैवाने तो प्रकार झाला, व्हायला नको होता तो झाला. या बाबी कोर्टाच्या निदर्शनास त्यावेळचे लोक अनुशकले नाही. दुर्दैवाने हे दुर्दैव आहे. ती देखील जी कुणबी समाजाचे जे दाखले कुणबी दाखले देण्याचा जी काही मागणी त्यांची आहे त्यावर देखील आम्ही युद्ध पातळीवर काम करतोय. कुणाचा आदेश गेलाय त्यांच्यात एकमत नाही ना. माझ्यावर काही लोक आरोप करतायत, गृहमंत्र्यांवर काही लोक आरोप करतायत, त्यांनी पहिले एकमत करून आरोप करावा. अच्छा, पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले उदयनराजे आहेत, आमचे सगळे मंत्री आहेत आणि पत्रकार मित्रांनो, आज एक उच्चस्तरीय बैठक संबंधित सगळ्यांचीच आम्ही घेतली. जालनामध्ये जे आंदोलन उपोषण त्यानंतर झालेला दुर्दैवी प्रकार दुर्दैवी घटना या बाबतीमध्ये मी स्वतः उपोषण करते मनोज जरंगे पाटील यांच्याशी देखील बोललो होतो. त्यांनाही सांगितलं होतं की उपोषण आणि आपल्या जे काही आंदोलन आहे या आंदोलनावर आपलं सरकार काम करतंय, तुमची जी मागणी आहे त्याच्यावर गांभीर्याने आपण काम करतोय. त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, सावे, भुमरे, दानवे, रावसाहेब दानवे यांना देखील मी स्वतः पाठवलं होतं आणि त्यांच्याशी चर्चाही करायला लागलो. एकंदरीत मराठा समाजाचं जे काही यापूर्वी आंदोलनं झाली आपण सगळ्यांनी पाहिली. खूप मोठ्या प्रमाणावर लाखांचे मोर्चे, 58 मोर्चे या महाराष्ट्रात निघाले, परंतु अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघाले. कुठेही काही गालबोट लागले नाही, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली. परंतु दुर्दैवाने काल 2-3 दिवसांमध्ये जे काही सुरू आहे मी कालही माझ्या भाषणातून सांगितलं की मराठा समाज अतिशय शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय आहे. याचा अनुभव आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये आला. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या आडून काही लोक जे या महाराष्ट्रामध्ये शांतता बिघडवण्याचं काम किंबहुना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू इच्छित आहेत त्यांच्यापासून आपल्या मराठा समाजाने मराठा क्रांती मराठा समन्वयकांनी सावध भूमिका घेतली पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. हे आताही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. उदयनराजेंना मी मनापासून धन्यवाद देतो. ते स्वतः गेले तिकडे, त्याची भेट घेतली आणि त्याला आपल्या तब्येतीची काळजी घेण्याच्याही सूचना दिल्या. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे देखील गेले. त्यांनी देखील शांतता प्रस्थापित झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला. इतर जे कोणी लोक जात होते ते त्याला सांगत होते आम्ही तुझ्या सोबत आहोत. पण शेवटी त्याचा जीव जो आहे त्याच्या जीवाची काळजी सरकारला आहे. कुणालाही कोणी असं त्याच्याची प्रकृती खालावल्यामुळे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी एसपी आणि इतर अधिकारी गेले त्याला हॉस्पिटलाइज करण्यासाठी. परंतु दुर्दैवाने तो प्रकार झाला, व्हायला नको होता तो झाला. आणि हे आम्हालाही त्याची खंत आहे, आम्हालाही दुःख आहे. शासन आपलं संवेदनशील शासन आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे. आपण गेले वर्षभर काम आमचं पाहत आहे आणि प्रत्यक्ष जे काही निर्णय घेतले आम्ही ते सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले. आतापर्यंत देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी देखील खुलासेवार या बाबतीत सांगितलं की मराठा समाजाच्या बाबतीत जे का आम्ही शासन गंभीर आहे आणि गांभीर्याने आपण त्याच्यावर काम करतोय. जर सरकार गंभीर नसतं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण मी त्या समितीमध्ये होतो, चंद्रकांतदादा होते, अनेक लोक होते आणि दिवस रात्र त्याच्यावर काम केल्यानंतर आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, कायदा केला. हे सर्वस्रुत आहे आणि हायकोर्टामध्ये देखील तो ग्राह्य ठरला. तिथे देखील जे काही ज्या बाबी
कोर्टाच्या समोर निदर्शनास आणायला पाहिजे त्या आणल्या गेल्या. आणि मराठा समाज कसा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध केलं गेलं आणि त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं. हे सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले वर्षभर. सुप्रीम कोर्टात जेव्हा सरकार आपलं होतं महायुतीचं त्यावेळेस वर्षभरानंतर सरकार बदलल्यानंतर दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं. आता त्याच्यात मी खोलात जाऊ इच्छित नाही, परंतु जे आज त्या ठिकाणी जाऊन आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील, ते उपसमितीचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री असतील. त्यांनी ज्या प्रकारचं भाष्य केलं हे भाष्य तर कोणालाही करता येईल, परंतु जेव्हा आपण त्या पदावर होतो मग त्यावेळेस निर्णय घ्यायला कोणी हात बांधले होते हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. देवेंद्रजी त्याबद्दल बोललेले आहे आणि मला आठवत आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. ही भूमिका घेत असताना आणि ही प्रामाणिक भूमिका सरकारची होती, आजही भूमिका आमची प्रामाणिक आहे. आणि जेव्हा अल्पसंख्य पदांचा मुद्दा आला, जेव्हा कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात काही बाबी ज्या आहेत या बाबी कोर्टाच्या निदर्शनास त्यावेळचे लोक आणू शकले नाही, दुर्दैवाने हे दुर्दैव आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर देखील आपण काम करतोय, कारण ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढलेल्या आहेत, भोसले समिती काम करते, आम्ही सगळं आपलं काम, सरकार काम करत आहे, शासन काम त्याच्यावर करत आहे, त्या त्रुटी दूर कशा होती. आणि मराठा समाज हा मागास नाही हे जे सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना म्हटलेला आहे आणि त्या जे काही एव्हिडन्स आहे, जे पुरावे आहेत, ज्या काही बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणल्या पाहिजे त्या देखील कशा आणता येईल यावर आपलं काम सुरू आहे, त्यात मी खोलात जात नाही. परंतु त्याच काळात अधिसंख्य पदांचा जो विषय आला, सिलेक्शन झालं पण अपॉइंटमेंट झाली नव्हती. 3,700 विद्यार्थी होते, त्यावेळेस देखील निर्णय घ्यायला पाहिजे होता अधिसंख्य पदाच्या बाबतीत, पण त्यावेळेस कोणतेम होईल, असं होईल, तसं होईल, या सगळ्या बाबी पुढे आणल्या जात होत्या. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री झाल्यानंतर 3,700 अधिसंख्य अधिदलदेखील त्यावेळेस साक्षीदार आहेत. आम्ही सगळे प्रामाणिकपणे त्या मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो, परंतु शेवटी राज्याचा प्रमुख म्हणून जेव्हा त्याची इच्छाशक्ती असावी लागते, त्याला प्रामाणिकपणे तळमळीने या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका घेण्याचं म्हणजे इच्छा असली पाहिजे. त्यावर मी आता आजच्या या बैठकीत बोलू इच्छित नाही, बोलेन मी काय काय घटना घडलेल्या आहेत. आणि मग अधिसंख्य पद 3,700 मुलांचा जेव्हा भवितव्याचा विषय होता, मुख्यमंत्री झाल्या आम्ही तो पहिला निर्णय घेतला आणि अधिसंख्य पदांना 3,700 लोकांना आम्ही अपॉइंटमेंट दिल्या आणि ते आज काम करतायत. त्यानंतर अनेक जे निर्णय घेतले, आता मगाशी देवेंद्रजींनी सांगितले किती निर्णय घेतले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 10 लाखाचा 15 लाख केला, आपण जवळपास 4,500 कोटी रुपयाचं बँक लोन त्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना दिलं गेलं. त्याचं व्याज आपण सरकार म्हणून आपण भरतोय, त्याच्यामध्ये 67,000 तरुणांना त्याचा फायदा झाला. सारथीच्या माध्यमातून आपण अनेक निर्णय घेतोय, लोकांना मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, त्याचबरोबर त्यांचे परदेशी जाणारी फी आपण भरतोय, जवळपास 2,000 कोटी रुपये सरकार फी भरतोय. आज युपीएससीची जवळपास 51 मुलं जे आहेत युपीएससी सिलेक्ट झाली, आयएएस मध्ये काही, आयपीएस मध्ये काही, आयआरएस मध्ये आणि त्याचबरोबर 300 पेक्षा जास्ती एमपीएससी मध्ये देखील सिलेक्शन त्यांचं झालं, क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये. हे सरकारचं काम आहे आणि सरकार याच्यावर प्रामाणिकपणे काम करतंय. मी आपल्याला एवढंच सांगतो की आता देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते कायद्याने टिकलं पाहिजे, ते फुलप्रूफ असलं पाहिजे, आम्हाला कोणाची फसवणूक करायची नाही. आणि म्हणूनच त्याच्यावर अतिशय गांभीर्याने सगळ्या बाबी मी इथे आपल्या समोर स्पष्ट करू इच्छित नाही, परंतु मराठा कालही मी म्हणालो, मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जेव्हा युती सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी होते तेव्हाही आम्ही करून दाखवलं आणि आताही मी या ठिकाणी सांगतो, मराठा समाजाचं जे आरक्षण आहे हे आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी जे जे काही करा, आम्ही टास्क फोर्स केलाय, आपले हरीश साळवे साहेब आहेत, त्याच्या सगळ्या वकिलांची मी नावं घेत नाही, तज्ज्ञ लोक आहे, टास्क फोर्सच्या माध्यमातून त्याच्यावर काम सुरू आहे. आणि
जे काही आयोग आहे आयोगाला देखील सूचना केलेल्या आहेत की ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काढलेल्या आहेत या त्रुटी दूर करण्यासाठी जे जे काही इम्पिरिकल डेटा असेल आणखी जे काय ते करण्याचं काम आपलं सरकार करतंय आणि त्याच्यामध्ये कुठेही सरकार मागे पडणार नाही कुठेही मागे राहणार नाही त्यासाठी जे जे काही करावं लागेल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही भूमिका स्पष्टपणे आमच्या सरकारची आहे त्याच्यामध्ये कुठेही किंतु परंतु नाही फक्त थोडा जो काही संयम राखण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाने शेवटी मराठा समाज हा काही प्रमाणामध्ये पुढारलेला आहे परंतु मेजॉरिटी प्रमाण जे आहे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याने मागासलेला आहे आणि म्हणून ते अगोदर आपल्याला काही लोक म्हणतात इथून याच्यातून द्या त्याच्यातून द्या परंतु पहिलं तर मराठा समाज मागास आहे हे तर आपल्याला सिद्ध करावं लागेल जे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे तशी निरीक्षणं नोंदवलेली आहे त्या त्रुटी काढलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि आपल्याला मी मराठा समाजाला पूर्णपणे आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आणि माझं आवाहन आहे की सरकार पूर्णपणे प्रामाणिकपणे गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचं आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा आरक्षण टिकलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत फुलप्रूफ आपल्याला फ्रुटफुल केल्या पाहिजे त्याचा फायदा लाभ जो आहे हा मराठा समाजाला घेता आला पाहिजे तोपर्यंत ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांना जे काही फायदे मिळतात ते देखील देण्याचं काम आपलं सरकार करते त्याच्यात डिटेलमध्ये मी जात नाही मग हॉस्टेलची फी असेल परदेशी जाण्याचा जो खर्च असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं सारथीचं जे जे माध्यम आहे या माध्यमातून सरकार पूर्णपणे त्याला जे काही आर्थिक तरतूद आवश्यक आहे तिथे कुठेही हात आकडता घेणार नाही हे देखील मी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामुळे फक्त एवढंच आहे की जे लोक याच्यामध्ये मराठा समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊन काही राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे आज काही सगळे लोक जात होते आम्ही पाठिंबा आहे असं म्हणत होते परंतु त्याच्यातले काही लोक जे उदयनराजे आहेत आपले संभाजीराजे आहेत यांनी त्याला त्याच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये त्याची जी काही प्रकृती आहे त्याच्या बाबतीमध्ये बाकी लोक कोणीही त्याला म्हणत नव्हते की बाबा तुझी प्रकृती तू हॉस्पिटलाइज हो किंवा काय हो आपल्या ठिकाणी जायचं आणि सरकारला बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आपण पाहिला आणि काही लोकांना तिथल्या लोकांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया उग्र प्रतिक्रिया देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या म्हणून आम्हाला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही आणि राजकीय भाषेही मला आज करायचं नाही फक्त एवढंच आहे की मराठा समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे 58 मोर्चे मगाशी मी म्हटलं 58 मोर्चे निघाले लाखा लाखांचे मोठे मोठे मोर्चे निघाले परंतु कुठेही गालबोट लागलं नाही आज जे काही होतंय जी तिथे मी तर एवढं म्हणेन की दगडफेक करणारा देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता नसावा कारण आपण आतापर्यंत सगळं शिस्तप्रिय आणि शिस्तीने सगळं हे केलेलं आहे आज ज्या काही घटना होत आहेत याच्या मागून कोणीतरी मराठा समाजाला कुठे आड त्याच्या राहून आंदोलनाचा आड त्याचा आसरा घेऊन या राज्यामध्ये शांतता भंग करण्याचं काम जे कोणी करतायत त्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम तर आपण करूच परंतु मराठा समाजाने देखील मराठा क्रांतीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील याची नोंद घेतली पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे एवढंच माझं आज सांगणं आहे आणि त्याचबरोबर जी घटना घडली त्या बाबतीमध्ये आज जे तिथले SP आहेत पोलीस अधीक्षक दोषी त्यांना आम्ही जिल्ह्याच्या बाहेर त्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी झाली बलकवडे नावाचे SP त्यांनी त्या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे आणि याची सखोल चौकशी पोलीस महासंचालक करतायत आणि त्याचबरोबर जे ऍडिशनल DG लँड ऑर्डर सक्सेना हे तिथे प्रत्यक्ष जाऊन तिथली वस्तुस्थिती तपासून त्या ठिकाणी जी माहिती घेतील आणि पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून
त्याची पूर्ण चौकशी या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करण्याचा देखील दोषींवर पूर्णपणे ठीक आहे असं पण येईल तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय आणि यानंतर चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्या चौकशीच्या अहवालाप्रमाणे शासन पूर्णपणे कारवाई करेल. मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची देखील शासन काळजी घेईल आणि मला वाटतं यापेक्षा जे कुणबी समाजाचं जे दाखल्याचा जो विषय आहे या बाबतीत देखील आता बैठकीमध्ये चर्चा झाली. महसूल विभागाचे सचिव अतिरिक्त मुख्य सचिव त्याच्यावर काम करतायत आणि ज्या जुन्या नोंदी त्यांचं मनोज जरंगे पाटील यांची मागणी होती की जुन्या ज्या नोंदी आहेत कुणबी मराठा अशा प्रकारच्या त्यांना दाखले मिळायला अडचण होती आहे आणि त्यासाठी जी समिती आम्ही गठीत केलेली आहे त्या समितीने देखील एका महिन्यामध्ये पूर्ण त्यांचा पूर्ण अहवाल या ठिकाणी शासनाला देण्याचा त्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे ती देखील जी कुणबी समाजाचे जे दाखले कुणबी दाखले देण्याचा जी काही मागणी त्यांची आहे त्यावर देखील आम्ही युद्ध पातळीवर काम करतोय. आज हे आपले गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी जातील आमचे मंत्री जातील त्यांच्याशी चर्चा करतील. शेवटी चर्चेतून हा प्रश्न सुटणार आहे संवादाने हा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे जी मागणी त्यांची आहे त्यावर सरकार पूर्ण गांभीर्याने काम करत आहे आणि मनोज जरंगे पाटील यांना देखील माझं आव्हान आहे की त्यांच्याबरोबर देखील यापूर्वी देखील काही विषयांवर बैठका झाल्या आणि सरकारने पूर्णपणे सकारात्मकता दाखवलेली आहे. त्यामुळे माझं त्यांनाही आव्हान आहे की मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देणं हा मोठा जो मुद्दा आहे त्याच्यावर सरकार पूर्णपणे गांभीर्याने काम करत आहे आणि हा जो कुणबी दाखल्याचा जो विषय आहे त्याच्यावर देखील सरकारने तत्काळ समिती गठीत केलेली आहे. हे जुने रेकॉर्ड्स आहेत रेकॉर्ड तपासायला थोडा वेळ लागतो आणि ज्या जुन्या नोंदी आहेत काही प्रमाणामध्ये आमच्याकडे तशा जुन्या नोंदी आणि त्या प्रकारचे काही विभागीय आयुक्त तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि म्हणून महिन्याभराच्या आतमध्ये पूर्ण माहिती या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करून जी मागणी त्यांची आहे त्याच्यातून देखील मार्ग निघेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने ज्या काही केसेस दाखल केल्या असतील त्या केसेस देखील शासन मागे घेईल. जो आरोप केला गेलेला आहे तुमच्यावर आणि गृहमंत्र्यांवर हे नेमके आदेश कोणी दिले? कारण की ठाकरे गटाचे नेते तुमच्यावर आरोप करतायत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गृहमंत्र्यांवर आरोप करतायत, हा मुद्दा म्हणून याच्यामधून पहिला तर त्यांनी एकमत करावं कुणावर आरोप करायचा कुणाचा आदेश गेलाय. त्यांच्यात एकमत नाही ना. माझ्यावर काही लोक आरोप करतायत गृहमंत्र्यांवर काही लोक आरोप करतायत त्यांनी पहिले एकमत करून आरोप करावा. तुम्हाला एवढंच सांगतो मी यामध्ये कुठल्याही प्रकारचा आदेश अरे मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करा अशा प्रकारचा आदेश आम्ही देऊ शकतो का? हे चुकीच्या पद्धतीने आरोप करणं सरकारला बदनाम करण्याचं काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. त्यात नवीन काही नाहीये. परंतु तेही राज्यकर्ते होते त्यांना माहित आहे ह्या अशा प्रकारचे आदेश दिले जाऊ शकतात का दिले जातात का. त्यामुळे आरोप हे करणं ह्याच्यामध्ये राजकारण मला आत्ता आणायचं नाहीये. मला एकच आहे मुख्यमंत्री म्हणून आम्ही या मराठा समाजाच्या पाठीशी आहोत. आम्ही काय आमचं सगळं सरकार नाहीतर पूर्वी आम्ही आरक्षण दिलं होतं ना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस मग 2.5 वर्ष तुम्ही जे रद्द झालं याला कारणीभूत कोण आहे? सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यात पण डिटेलमध्ये आमच्याकडे सगळी माहिती आहे काय कोणी हलगर्जीपणा केला कुणाचा नाकर्तेपणा आहे. या मराठा समाजाचं आरक्षण जे रद्द झालं यामध्ये
कोण कुणाच कोण जबाबदार आहे? आम्ही दिल्यानंतर वर्षभर सुप्रीम कोर्टामध्ये देखील ते आरक्षण होतं, त्यामुळे आज मी त्यावर बोलू इच्छित नाही, एवढंच सांगतो. याच्यामध्ये विरोधकांनी देखील याच्यात राजकारण आणू नये. हा मराठा समाज जो आहे हा शांतताप्रिय आहे, शिस्तप्रिय आहे, आणि याच्या मागून महाराष्ट्र अशांत करण्याचं काम प्रयत्न कुणी करू नये.